आणि आघाडीची मोठी अपडेट येते जरांगेंच्या मागणी संदर्भात. जरांगेंच्या मागणीवर सरकार आता सकारात्मक असल्याची माहिती आहे. सरकार जरांगेंच्या मागणीवर आजच अध्यादेश काढण्याची शक्यता व्यक्त होतीये. जरांगे यांनी सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या सकाळी किंवा दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. तोवर जरांगे वाशीतच थांबणार आहेत, नाहीतर आझाद मैदानकडे निघू असा इशाराही त्यांनी दिलाय. आणि या पार्श्वभूमीवर सरकारने आता सकारात्मक भूमिका घेतल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आजच हा अध्यादेश निघू शकतो. सरकार सकारात्मक आहे आणि आजच अध्यादेश निघण्याची शक्यता व्यक्त होते. गणेश ठाकूर एक मोठी अपडेट देतील आपल्याला याबद्दल. गणेश, एक मोठी बातमी म्हणावी लागेल, आजच अध्यादेश निघू शकतो. शक्यता आहे अश्विन, आज रात्री किंवा सकाळपर्यंत हा अध्यादेश निघू शकतो. मुख्यत्व जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. दोन प्रमुख मुद्दे, एक तर जे मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले गेले आहेत त्या गुन्ह्यांना मागे घेण्यात हवं, आणि दुसरा मुद्दा आहे सगळे सोरांसंदर्भातला, माफ करा. तर या दोन्ही मुद्द्यांवरती लेखी स्वरूपात सरकारनं आपले निर्णय द्यावे अशीही मागणी आहे. अध्यादेश काढण्यात यावे अशीही मागणी आहे. म्हणून या बाबींवरती आता मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि समाज कल्याण विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. आणि आता या चर्चेमध्ये सरकार सकारात्मक आहे. आज सकाळी देखील ज्या वेळेला जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेलं होतं, शिष्टमंडळाने जे 6-7 अध्यादेश त्यांच्यासमोर दिले, ऑर्डिनन्स जे दिले गेले होते, त्याला पाहून किंवा त्याला वाचून जे तज्ज्ञ मंडळी जरांगे पाटलांसोबत आहेत ते सकारात्मक होते आणि जरांगे पाटील देखील सकारात्मक होते. आणि म्हणूनच आज आझाद मैदानाला जाण्याचा निर्णय प्रलंबित केला गेला आहे, कारण या दोन इतर ज्या मागण्या आहेत त्यावर सरकारने लेखी स्वरूपात काही निर्णय जाहीर करावा अशी मागणी आहे. आणि म्हणून या दोन्ही बिंदूंवरती सरकार सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. आणि आज रात्रीपर्यंत उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत काही निर्णय सरकारकडनं, सकारात्मक निर्णय मराठा समाजासाठी येऊ शकतो अशी माहिती आहे. कारण सरकारला यावर तोडगा काढायचा आहे. ज्या प्रकारे मोठ्या संख्येत मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे, नवी मुंबईपर्यंत पोहोचला आहे, मुंबईच्या रेषेवर आहे, म्हणून मुंबईत दाखल झालं सरकारची डोकेदुखी वाढू शकते. आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देखील सरकार मराठा समाजाला दुखावण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. आणि म्हणूनच या मागण्या लवकरात लवकर मागणे व्हाव्या, जेणेकरून हे आंदोलन थांबवावं, हे आंदोलन पुढे जावं नाही, या भूमिकेचा सरकार आहे. आणि सकारात्मक भूमिका सरकारची आहे, म्हणून चर्चा सुरू झाली सरकारच्या पातळीवरती. आणि आज रात्रीपर्यंत किंवा सकाळपर्यंत अध्यादेश येऊ शकतो अशी माहिती सूत्रांना दिली आहे. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.